हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज ना आपण इयरिंग्स बनवणार आहोत, तर त्यासाठी मी एक ज्वेलरी वायर घेतलेला आहे आणि थोडासा राऊंड राऊंड करून त्याला मी थोडा जाळ बनवून घेणार आहे. तर तुम्ही जाळ वायरसुद्धा वापरू शकता यासाठी. मी आता असे दोन वायर तयार करून घेतलेले आहेत. आता आपण याला एम्ब्रॉयडरीच्या धाग्यांनी गुंडाळून घेणार आहोत. आता माझे हे दोन्ही वायर गुंडाळून झालेले आहेत. आता आपल्याला याला राऊंड राऊंड करायचं आहे, जेणेकरून हे एक इयरिंगसारखा शेप द्यायचा आहे आपल्याला इथे. आता मी याचा एक वरच्या साईडनं राऊंड बनवलेला आहे आणि एक खालच्या साईडनं राऊंड बनवलेला आहे. तर हे दोन्ही फिक्स करायसाठी आपल्याला धाग्यानं बांधून घ्यायचं आहे, त्यामुळे ते दोन्ही एकमेकांना स्ट्रॉंग म्हणजे फिक्स राहतील चांगल्या प्रकारे. आता आपल्याला या इयरिंगला हुक्स लावून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे एक रेडीमेड फ्लावरसुद्धा वापरणार आहे. की आपण त्याला कुंदन वगैरे पण वापरू शकतो, किंवा रेडीमेड आपल्याकडे स्टड इयरिंग्स असतील तेसुद्धा आपण त्याच्यामध्ये लावू शकतो. तर हे सर्व लावण्यासाठी मी स्ट्रॉंग ग्लूचा वापर केलेला आहे.
आता आपली इयरिंग तयार झालेली आहेत. आपण आता सेकंड नंबरची इयरिंग तयार करूया. तर त्यासाठी मी मोती शेल आणि एक आयपिन घेणार आहे. तर आपल्याला हे आयपिन मोत्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ते सेम शेलमधून बाहेर काढून बाहेरून त्याला एक लूप बनवायचा आहे. आता मी इथे त्या इयरिंग्स लावण्यासाठी जुन्या इयरिंगचे हुक्स काढत आहे आणि ते आपण त्याला लावणार आहोत. तर आता हे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. सेम इयरिंग आपण दुसऱ्या प्रकारे सुद्धा बनवू शकतो. आपल्याकडे जर स्टड इयरिंग असतील तर आपण ते शेलमध्ये टाकायचे आणि मागच्या साईडने स्टड लावून द्यायचं आणि मग झाले आपले इयरिंग तयार. DIY इयरिंग्स आपले तयार आहेत. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.